गरीब म्हणून जन्माला आलो यात आपला दोष नसतो, पण गरीब म्हणून जर मेलो तर कोणाचा दोष? असे विचार प्रत्येक वेळी आपल्या मनात येत असतात. आणि मग दोष कोणाला द्यायचा अशा विचारांमुळे? तर मंडळी, आजचा विषय खूप छान होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी ऑकल्ट एक्सपर्ट माझ्या मिस्टिकल एरिया या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यूअर्सचे अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा टिकत नाही, बरेच जण हेच बोलतात. पण तो कसा टिकवायचा, त्यासाठी काय करायचं, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईकही करायला लागणार आहे, शेअरही करायला लागणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंतही पाहायला लागणार आहे. कॉमेंटमध्येही मला तुम्ही सांगणार आहात की तुमच्याकडे पैसा टिकतो की नाही टिकत. आणि जर तुम्हाला टिकवायचं आहे तर आजचे हे उपाय तुम्ही नक्कीच केले पाहिजेत. बरेच जणांकडे पैसा हा टिकत नाही आणि बरेच जणांकडे लक्ष्मी येत असतानाही ते स्वतःच लक्ष्मी येण्याचे मार्ग बंद करतात. बरं, ते कसे? कारण ज्याला पैसा कमवायचा आहे ना, तो कसाही कमवतो. कसाही कमवतो म्हणजे त्याच्याकडे जर 5 पैसे जरी नसतील ना, तरी कुठेही काहीही इन्व्हेस्ट न करता ती व्यक्ती कमवू शकते. त्यामुळे असे बरेच मार्ग असतात, पण तुमच्या मनात आधी ती इच्छा तर पाहिजे. इच्छा आली ना तर मार्गही येतात. म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग, तसंच आहे ते. जर मी सुरुवातीलाच एक वाक्य बोललेली की गरीब म्हणून जन्माला आलात हा आपला दोष नाही, पण गरीब म्हणून जर गेलात, टाटा बाय बाय केलं, या जगाचा निरोप घेतलात, तर सर्वात दोषी आपणच असतो, दुसरं कोणीही नसतं. कारण आपण आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये फार कम्फर्टेबल झालेलो असतो. आपल्याला काहीही घेणं देणं नसतं. किती पुढे जायचं आहे, काय जायचं आहे, दुनिया कुठे चालली आहे, कॉम्पिटिशनमध्ये हिस्सा घ्यावा की नाही घ्यावा, याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नसतं. आपण फक्त आपल्या आहे त्या सिच्युएशनशी कम्फर्टेबल होऊन जातो आणि लक्ष्मी हे सगळं पाहत असते. त्यामुळे लक्ष्मी तिथेच तुम्हाला तुमच्याकडे यायला बघणार जिथे तुम्ही उत्साही आहात, जिथे तुम्ही प्रत्येक गोष्टींचे मार्ग शोधताय की मी कसं लक्ष्मीला माझ्यापर्यंत आणू. पण जर लक्ष्मीला तुमच्यापर्यंत यायचं असेल तर लक्ष्मी तुमचा उत्साह पण पाहणार, तुमची मेहनत पण पाहणार आणि आत्मीयता पण पाहणार, तळमळ पण पाहणार की तुम्ही काय करताय त्यासाठी. तुम्ही जर नुसते कम्फर्टेबल असणार आहेत त्याच्यात, मिळतं आहे ना 2 वेळेस खायला, मिळतं आहे ना सगळं छान, मग कशाला लक्ष्मी तुमच्याकडे येते आहे? लक्ष्मीला काही घेणं देणं नाही, मग लक्ष्मी म्हणेल अशा घरात मी जाऊच कशाला. बरोबर ना? आता खूप वेळा असं असतं की सकाळी पहाटे उठा, देवाची पूजा करा, असं सगळं करा. पण खरंच असं करतो का? कित्येकजण मूठभर लोकं असतील जे हे सगळं करतात, पण अशी बरीच लोकं आहेत जे सकाळी उठतात आणि बराच वेळ नुसतं बसतात, काही करत नाहीत. मी स्वतः, मला नाही जमत, मी उठल्या डोकं जड होतो, मी थोडा वेळ अर्धा पाऊण तास तरी मी बसून राहते, एक मस्त कॉफीचं मग घेऊन, त्यानंतर बाकीची माझी कामं चालू होतात. पण सर्वात पहिल्यांदा की आपल्या मनाची जी प्रबळ इच्छा असते की लक्ष्मी आपल्याकडे यावी, मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आणि मुळात लक्ष्मी आपल्याकडे येत नाही ह्याला एक कारण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आहे त्या सिच्युएशनशी कम्फर्टेबल झालात, देरे हारी खाटल्यावरी अशी आपली अवस्था झालेली असते. असे बरेच जण आहेत की जे मेसेजमध्येही मला सांगतायत की पैसा टिकत नाही, पैसा 5 तारखेपर्यंत संपून जातो, लोकांनी पैसे घेतलेत, लोक देत नाहीत, कितीतरी ठिकाणावरनं पैसे आले नाहीत. पण सगळ्यात मोठा आणि दुबळेपणा आपल्या मनाचा काय असतो माहिती का? की सर्वजण, जास्त करून मी मराठी माणसांना पाहिले असं करताना, की जेव्हा एखादी गोष्ट, एखाद्याचं काम ते करतात आणि जेव्हा समोरचा बोलतो की काय बाबा किती झाले, काय ओळखीमध्ये असेल तर नाही राहू दे ना, काय पैशांचं, पैसे काय कधी पण येतील, तुम्ही त्या कधी पण द्या, हे जे म्हणतात ना, हे सगळ्यात महामूर्ख लोकं असतात. कारण सांगू का, जेव्हा लक्ष्मी तुमच्याकडे येते आणि तुम्ही सांगताय की नाही द्या, कधी पण द्या, चालेल, काय आपल्या घरचंच आहे, कधीही करा, काही प्रॉब्लेम नाही, द्या तुमच्या मनाला वाटेल तितकं. अरे का, तुम्ही मेहनत केली आहे, तुम्हाला सांगायला पाहिजे, तुमचा अधिकार आहे सांगण्याचा की मला इतके पैसे द्या, आणि ते तातडीने लगेचच घ्यायचे, कशाला उद्या आणि परवा आणि तेरवा. हां बरं, एखाद्या गोष्टीसाठी आपण कधीकधी असं पण करतो की माझ्या बाबतीतही हे फारदा घडतं की मी एखाद्या दुकानातनं सामान मागवलं, मी त्याला काही त्वरित मी काय पैसे पोचवत, ठीक आहे ना, कारण मला माहिती आहे, त्यालाही माहिती आहे मी काही कुठे पळून जाणार नाही आहे आणि त्यालाही माहिती आहे हे पैसे येणारच आहेत, त्याला गॅरंटी आहे. आणि आपल्याही डोक्यात असतं की आपल्याला ह्याचे पैसे द्यायचे आहेत. म्हणजे हे जे हिशोब आहेत ना डोक्यातले जे आपल्या विचारांमध्ये चालतात ना, याचा अर्थ लक्ष्मीलाही माहिती आहे की आपल्याला तिथे जायचं आहे, कळलं, आणि आपण ते देणारच असतो. आपल्याला काही कुणाचे पैसे बुडवायचे नसतात, पण आपण जेव्हा दुसऱ्या वेळेस जातो किंवा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण त्याला लगेच पेमेंट करतो. आणि आजकाल तर आपल्याला काय,
सगळं एकदम इझी झालेलं आहे. आपण गुगल पेनी, पेटीएमनी, जीपेनी सगळ्यांनी कशाने पेमेंट करू शकतो फटकन. फक्त बोटांचं फरक आहे, बोट तुमचं कधी कुठे मोबाईलवर कसं हलतं आहे कळलं. तरीही खूपदा आपण विसरतो बरोबर, पण जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा ते लगेच करून टाकावं. पैसे घेताना कुणाकडूनही अजिबात लाजायचं नाही, कारण तुमचे पैसे असतात, तुम्ही घेणार असता, तुमचे मेहनतीचे पैसे असतात. तुमचे पैसे तुम्हाला मागावे लागतात याचाच अर्थ समोरच्याची दानत आपल्याला लक्षात येते. मग अशा व्यक्तीचं काम आपण परत परत कधी घ्यावं का, किंवा किती वेळा घ्यावं, की त्या त्याचे आधी पैसे घ्यावे हा विचार आधी करून ठेवायचा. पैशांचे मार्ग आपल्याकडे येण्याचे मोकळे गेले पाहिजेत. हे नाही की नको राहू दे, उद्या द्या आणि परवा द्या करा तुम्हाला वाटेल ते. हे जे शब्द आहेत ना, हे कुठेतरी तुमचे पैशांचे मार्ग बंद करतात आणि त्यामुळे लक्ष्मी कुठेतरी थांबते तुमच्याकडे येण्याची, कारण तुम्ही तिचं स्वागत नाही करत आदराने. तुम्ही तिला थांबवताय, आहे तिथेच थांबवताय, कधीही मागताय, म्हणजे लक्ष्मीचं तुम्ही अवमान करताय. त्याच्यामुळे लक्ष्मी तुमच्याकडे यायला टाळते. त्यामुळे मंडळी जेव्हा कोणीही पैसे देतं ना, मग ते कसेही असू देत, कमी असू देत, जास्त असू देत, त्या क्षणाला ते पैसे घ्यायचे आणि तुमच्या मेहनतीचे पैसे सांगायला शिका. जर तुम्ही कुठे कोणाचं काम करताय किंवा तुम्ही एखाद्यासाठी काही अगदी मन लावून केलेलं आहे काम, त्याचे पैसे तुम्ही सांगायचे की किती झाले, काय झाले. ती व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे तर ती ओळख, ते प्रेम, ती आपुलकी म्हणून तुम्ही जसे तुम्हाला हवेत तसे घ्या, पण त्या कामाचा सन्मान झाला पाहिजे हे लक्षात ठेवा. त्या क्षणाला ते पैसे घेतले गेले पाहिजेत. लक्ष्मीचा अपमान करू नये, ती आपल्याकडे येत आहे आणि आपण तिची दारं बंद करू नये. मला इतकं सांगायचं या व्हिडिओमध्ये की तुम्ही लक्ष्मीचा अपमान करू नका, लक्ष्मीचं कायम स्वागत करा, कारण लक्ष्मीला तुमच्याकडे यायचं असतं. लक्ष्मी फक्त पाहत असते की तुमची इच्छा काय, तुम्ही माझं कसं स्वागत करताय. कारण आपण बरेचदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतो, अमावस्येला करतो, शुक्रवारी करतो, मार्गशीर्षामध्ये करतो, आपण लक्ष्मीची पूजा प्रचंड करत असतो. इथे तिथे जशी जशी वेळ मिळेल तशी करतो, रोजचं काय काय वाचतो, विष्णूची पूजा करतो, पण येणाऱ्या लक्ष्मीला अडवतो. मग ती कशी फळेल बरोबर ना. मग येणारा जो पैसा पण असतो ना, 2-3 दिवसांनी जो समोरचा देतो ना, तो पण मग कुठे ना कुठे मार्गी लागतो, तो पण आपल्याकडे राहत नाही, टिकतच नाही, कारण तुम्ही आधीच त्याला लक्ष्मीला थांबवलेलं असतं तिथे. मग लक्ष्मी तुमच्याचकडे थांबत नाही. ही सगळ्यात मोठी घोडचूक आहे. कोणाचंही कर्ज असेल ना, कुठेही काहीही असेल, म्हणजे तुम्ही रिक्षातनं आता गेलात तर त्याच्याकडे तुम्हाला द्यायला 1 रुपया नाही आहे बरोबर, पण तुम्ही तो कुठूनही आजूबाजूला कुठेतरी सुट्टे करून द्या, पण त्याचा पैसा तो त्याला द्या, कारण तो तुम्हाला परत भेटणार नाही आहे. त्यामुळे त्याच्याने आपले येण्याजाण्याचे मार्ग रिकामे ठेवायचे नाहीत किंवा मोकळेही करायचे नाहीत. पुढचा जन्म कशाला ना, त्याचे पैसे द्यायला फक्त जन्माला यायचं. आणि त्या व्यक्तीकडे पण जर आपले पैसे राहिले, 1 रुपया पण राहिला ना, तर त्याला म्हणायचं कुठून पण शोध आणून दे मला, कळलं. अजिबात 1 रुपयाही सोडायचा नाही आणि 1 रुपयाही जास्त घ्यायचा नाही. ही सवय लावून घ्या स्वतःला. 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की सवय लावून घ्या स्वतःला, कुठल्याही कामाला लाज नसावी, कुठलंही काम करा, पैसा जसा मिळतो तसा पैसा त्याचं स्वागत करा, म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे अखंड आणि स्थिर राहील. माझी आई एक गोष्ट नेहमी आम्हाला सांगायची लहानपणी शिकवताना, की पोट फाटेपर्यंत खा आणि हात फाटेपर्यंत काम करा. आलं लक्षात? कालच आमचा हा विषय झाला की पोट फाटेपर्यंत खा आणि हात फाटेपर्यंत काम करा. याचा अर्थ असा आहे का किती पण खा? तर तसं नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जितकं खाताय ते जिरवा, म्हणून हात फाटेपर्यंत काम करा, म्हणजे तितकंच काम करा आणि ते सगळं जिरवा. जुनी लोकं आहे ना, खूप असे चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला सांगायची, पण आपण कायम दुर्लक्षित केले ते सगळं. आपण त्याला महत्त्व नाही दिलं आणि आपण आपल्या घरच्या जे काही मोठी माणसं आहेत ना, त्यांना मूर्खात जमा करतो की काय आहे, तुम्हाला काय कळते आजच्या जमान्याचं, तुम्हाला काय माहिती आहे, जनरेशन गॅप वगैरे वगैरे. आपण अक्कल शिकवायला जातो, पण अक्कल त्यांना जास्त आहे, आपल्याला कमी आहे. ॲक्च्युली ठीक आहे. तर आता ज्यांच्या घरी लक्ष्मी टिकत नाही, तर अशा लोकांनी रोज संध्याकाळी एकदा श्री सुक्त वाचायचा, तुपाचा दिवा लावायचा, उद्बत्ती लावायची, समोर पाणी ठेवायचं, आसन घ्यायचं सगळ्यात पहिले तर, आणि मांडी घालायची, डोळे मिटून सर्वात प्रथम विष्णूचं स्मरण करायचं आणि श्री सुक्त वाचणे चालू करायचे. एकदा श्री सुक्त वाचायचं रोज संध्याकाळी, दिवेबत्ती आपण जेव्हा दिवाबत्ती करतो सायंकाळची तेव्हा. त्याच्यानंतर हा खूप प्रभावी आणि खूप असा तोडगा देणारा ना मी तुम्हाला, की प्रत्येकाने जर हा केला ना तर त्याचा चमत्कार प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात दिसून येईल. आणि ह्या एका प्रोसेसनी तुमच्याकडे लक्ष्मी थांबायला लागेल, तुमचे आवाजवी जे खर्च होत आहेत ते खर्च होणार नाहीत. तिसरं,
तुमचा बाहेर अडकलेला पैसाही तुम्हाला त्वरित मिळायला सुरू होईल. त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे, हा जो तोडगा आहे, हा तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे जे अखंड असावं, कुठेही तुटलेलं नसावं. त्या तमालपत्रावर तुम्हाला लिहायचं आहे की तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर झाली. काय लिहायचं आहे तुम्हाला? तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर झाली, तुम्हाला फायनान्शियली फ्रीडम मिळाले, असं त्या तमालपत्रावर हिरव्या पेननी तुम्हाला लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर पूर्ण तमालपत्रावर 5 हा नंबर लिहायचा आहे. 5 हा नंबर पूर्ण तमालपत्रावर ग्रीन पेननीच तुम्हाला लिहायचा आहे. त्या तमालपत्रावर दालचिनीचा रोल मिळतो, तुम्हाला माहीत असेल दालचिनीचा अखंड असा रोल हल्ली मिळतो, प्रत्येक डीमार्टमध्ये मिळतो, स्टार बाजारमध्ये मिळतो, रोल मिळतो, तो घ्यायचा, त्याच्यावर ठेवायचा. तो ठेवला की त्याच्यामध्ये एक चक्रफूल ठेवायचं, एक वेलची ठेवायची आणि एक लवंग ठेवायची. आणि जे काही तुम्ही जे काही त्याच्यात ठेवताय त्या सगळ्याला मौली मिळते, म्हणजे लाल आणि पिवळा धागा मिळतो तुम्हाला, पूजेच्या साहित्य मिळतं तिथे, तो धागा तुम्हाला मिळेल. तो धागा घेऊन ते सगळं साहित्य एकत्र बांधायचं तमालपत्राबरोबर. आणि एकत्र बांधल्यानंतर एक आपल्या घरामध्ये जर लाल फडकं असेल छोटंसं कापून घ्यायचं, ते लाल फडकं लक्ष्मी आपली जिथे देव्हाऱ्यामध्ये आपण बसवतो तिच्या पुढे हंतरायचं. एवढं छोटंसं असं चौकोनी कापून घ्यायचं, तिच्यासमोर ते हंतरायचं आणि लक्ष्मीच्या चरणावर हे तमालपत्र तुम्हाला ठेवायचं. तमालपत्र लक्ष्मीच्या चरणावर ठेवल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला दालचिनीची पावडर स्प्रिंकल करायची आहे, म्हणजे अशी थोडी थोडी दालचिनीची पावडर टाकायची आहे. त्याच्यावर अगरबत्ती ओवाळता, अगरबत्ती ओवाळता 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 तुम्हाला श्रीम 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 हा जप करायचा आहे. जितके वेळा करू शकता तितके वेळा करायचा आहे, रोज संध्याकाळी करायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये पैशांच्या अडचणी दूर होतील. तुमच्या आयुष्यामध्ये बरेच असे काही पैशांमुळे अडकलेली कामं तुमची चालू होतील, अडकलेला पैसा तुमचा तुमच्याकडे येईल. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे मार्ग मोकळे करण्याची ताकद आहे. आणि हा उपाय व्हाईट मॅजिकचा आहे, तुम्ही करून पहा. मी ऑकल्ट एक्सपर्ट आहे म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगू शकते की व्हाईट मॅजिकची कमाल काय असते, तो तुम्ही फक्त चालू करा करणं आणि तुम्हाला त्याची कमाल दिसून येईल. दुसरं असतं पायराईड. असा एक पायराईड क्रिस्टल मिळतो, हा खूप छान क्रिस्टल आहे आणि मी याच्या प्रेमात आहे, मला फार आवडतो हा क्रिस्टल. हा जो क्रिस्टल आहे ना, हा निसर्गातच असा इतका छान आणि असा चमचम करणारा आहे, त्यामुळे त्याच्याकडे बघाल ना तर त्याच्या प्रेमात पडाल, असा हा क्रिस्टल आहे. तर हा क्रिस्टल घेऊन तिळामध्ये, म्हणजे आता सपोज असा एखादा बाऊल घ्यायचा, हा बाऊल आहे, याच्यामध्ये तीळ ठेवायची आणि त्याच्यामध्ये हा क्रिस्टल ठेवायचा. आणि हा तुमच्या घराच्या मधोमध तुम्ही कुठेही ठेवू शकता, घराच्या मधोमध कुठेही ठेवू शकता. याच्यावर दालचिनीची पावडर तुम्ही थोडीशी स्प्रिंकल करायची आहे. मनी ऑइल असेल तुमच्याकडे तर मनी ऑइल याला थोडंसं लावायचं आहे. खूप सुंदर असा हा उपाय आहे, म्हणजे जास्त मेहनत न घेता पैशांचे मार्ग मोकळा करणारा हा उपाय आहे. हा मुळात हा क्रिस्टल, पायराईडचा जो क्रिस्टल आहे, पायराईड क्रिस्टल म्हणतात याला, हा क्रिस्टलच मुळात पैशांशी संबंधाच्या रूपात ह्याला वापरलं जातं. त्याच्यामुळे हा एक क्रिस्टल तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता. ज्याला कुणा हा क्रिस्टल हवे असेल त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच त्यांच्यापर्यंत तो कसा पोचवू शकते हे त्यांना सांगेन. आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले आंघोळ वगैरे झाल्यानंतर दारामध्ये पाणी शिंपड, आपल्या मुख्य दारामध्ये, आणि त्याच्यासमोर पिवळी मोहरी असते ना ती अशी शिंपडायची, जेणेकरून कुठल्याही बाधा अडचणी जे काही असतं ना, नेगेटिव्ह जे काही आपल्या घराकडे तोंड करून उभं असतं ते निघून जातं आणि प्रॉस्पेरिटी आपल्या घरामध्ये एंटर करते. सुंदर उपाय दिलेले आहेत मंडळी, ज्याला जमतील त्यांनी तसे ते करावेत. सर्वात प्रथम माझी फार इच्छा आहे की गरीब म्हणून जन्माला आला आहात पण रईस बनूनच जा. त्यामुळे खूप काही असे उपाय मी घेऊन येत असते की तुमचे आयुष्य सुखाने समृद्धीने आणि यशाने भरून जावं, हीच माझी इच्छा असते. महत्त्वाचं असं आहे की जे पहिल्यांदा मी वाक्य उच्चारलं होतं ते फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे, तुमची विल पॉवर काय सांगते.
व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरायचं नाही आहे, व्हिडिओ शेअर करायला तर अजिबात विसरायचं नाही आहे. कॉमेंटमध्ये मला कॉमेंट देत चला, आणि तोपर्यंत पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. नक्कीच लवकरच येईन. माझे व्हिडिओ पाहता त्यासाठी सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आहेत. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा, आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.